अजित पवारांच्या बंडानंतर आता शिंदेंच्या नेत्यांचे व्हिडिओ सुद्धा ठाकरे गटाकडून व्हायरल करण्यात आलेले आहेत. या व्हिडिओंमध्ये शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत काय म्हटलं होतं याची आठवण करून देण्यात आली आहे. विचारधारा, तत्व आणि सत्तेचं कारण या सगळ्या चढाओढीमध्ये राजकीय नेत्यांचा खरा चेहरा कोणता हे आता जनता ओळखू लागली असल्याचं या व्हिडिओमधून स्पष्ट झालंय. गुलाबराव पाटील यांचं राष्ट्रवादीवर मोठं विधान. काँग्रेस राष्ट्रवादीचा विचार का पकडला याच्याशी आमचा विरोध आहे. दीपक केसरकर यांचाही राष्ट्रवादीवरून टोला. ते पूर्णपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आहारी गेलेले आहेत. उदय सामंतही राष्ट्रवादीच्या विरोधात. एकनाथ शिंदेना एनसीपी खुपलेली. राष्ट्रवादीची शिवसेना हे आम्ही अगोदर पासून बोलत होतो म्हणून तर दादा आम्ही निर्णय घेतला. शपथविधीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं अभिनंदन करणारे हेच ते एकनाथ शिंदे आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली कारण राष्ट्रवादी नेते शिवसेनेला संपवायला निघाले होते. हे कारण आम्ही नाही तर खुद्द त्यांनीच दिलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ट्विटर हँडलवरून एकनाथ शिंदे यांचा जुना व्हिडिओ आता पुन्हा शेअर करण्यात आलाय. हा व्हिडिओ फक्त एकनाथ शिंदेच नव्हे तर गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, प्रताप सरनाईक आणि उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत गंभीर विधान तेव्हा केली होती. या विधानाचं आता काय करायचं असा प्रश्नही सर्वसामान्य जनतेला पडलाय कारण हेच नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात होते. म्हणूनच आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो आणि शिवसेनेला वाचवलं असा दावा या नेत्यांनी केला होता. सगळ्यात आधी गुलाबराव पाटील यांनी काय म्हटलं होतं ते ऐका. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीचा विचार का पकडला याच्याशी आमचा विरोध आहे. ज्या किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्या सरनाईकांनीही राष्ट्रवादीवर आक्षेप घेतला होता. स्पष्टपणे सांगितलं होतं की काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेला कमकुवत करताय किंवा संपवते. उदय सामंत आणि दीपक केसरकर हे तर शिंदेंच्या अगदी जवळचे नेते. या दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. मुख्यमंत्री पदासाठी ना कधी बाळासाहेब लाचार झाले, नेहमी सत्तेवर लाच मारण्याचा त्यांचा बाणा होता आणि तो बाणा त्यांनी पूर्ण करून दाखवला. ही वस्तुस्थिती प्रत्येक शिवसैनिकांनी जाणून घेतली पाहिजे. तुम्ही ज्याला रस्त्यावर उतरता त्यावेळेला तुम्ही विसरता की याच काँग्रेस राष्ट्रवादीने बाळासाहेबांना किती त्रास दिलेला आहे. त्यांना अटक करण्यापर्यंतची पाळी ज्या राष्ट्रवादीने आणली त्याच्याबरोबर जाताना 100 वेळा विचार केला पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांनी हेच सांगितलेलं होतं की जाहीर करून टाका की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आम्ही राहणार नाही, आम्ही परत येतो. 2 जुलैचा दिवस अजितदादांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर इतर राष्ट्रवादी नेत्यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. जे शिंदे आणि त्यांचे नेते राष्ट्रवादीला डिवचत होते त्यांना आता राष्ट्रवादी कसे चालते असा प्रश्नही लोकांना पडलाय. पण शपथविधीच्या दिवशी याच राजकीय नेत्यांना एकमेकांना शुभेच्छा देताना हात मिळवणी करताना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. त्यांचा नेमका कोणता चेहरा खरा अशा संभ्रमात आता सर्वसामान्य जनता असल्याचंही पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 10, महाराष्ट्र.